प्रतीक्षा संपली, राज्याचा बारावीचा निकाल लागना उद्या। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता 12वीचा निकाल 3 ऑगस्ट 2021 रोजी जाहीर होणार आहे। सायंकाळी 4 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर त्यांचा वैयक्तिक निकाल पाहता येईल। मोठे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर 12वीची परीक्षा रद्द करण्यात आली होती। विद्यार्थ्यांचा निकाल 12वीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तसेच 10वी आणि 11वीच्या गुणाच्या वेटेजवर तयार करण्यात आला आहे। विद्यार्थ्यांना परीक्षेआधी मिठवलेल्या सीट नंबरनुसार निकाल पाहता येणार आहे। गेले अनेक दिवस राज्यातील लाखो विद्यार्थी आणि त्याचे पालक या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते। विद्यार्थ्यांचे पुढील पदवी प्रवेश किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश या निकालावर अवलंबून असल्याने या निकालाकडे त्याचे लक्ष लागून राहिले होते। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळामार्फत सन 2021 मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र E.12 वीट परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळावर मंगळवार दिनांक 3 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 4 o'clock वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे। मंडळाच्या परिपत्रकानुसार सन 2021 मध्ये आयोजित करण्यात आलेली उच्च माध्यमिक प्रमाणपत्र E.12 वीट परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आल्यामुळे शासन निर्णयातील मूल्यमापन कार्यपद्धती व तरतुदीनुसार E.10 वी मधील मंडळाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिठवलेल्या 3 विषयाचे सरासरी गुण, E.11 वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण व E.12 वीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच E.12 वीचे अंतिम तोंडी प्रात्यक्षिक अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण इत्यादींच्या आधारे E.12 वीसाठी भारांशानुसार उच्च माध्यमिक शाठक कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले आहे। बेस्ट ऑफ लक गाइज।